नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मॉम्स फूड कट्टामध्ये। आज आपण पुडाची करंजी कशी करायची हे बघणार आहोत। करंजी करणं तसं कठीणच आहे, पण इथे बघू शकता करंजीचा आवाज किती क्रंची असा आलेला आहे, आणि तितकीच लेअरवाली आपली ही करंजी तयार होते। तर ही करंजी कशी करायची याची संपूर्ण विधी मी तुम्हाला पुढे दाखवलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या दिवाळीला नक्की ट्राय करा पुडाची करंजी। इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे। वाटीने बघितलं तर चार वाटी मैदा आहे, एक वाटी सुकं खोबरं आहे, हे सारणासाठी घेणार आहोत। इथे तूप घेतलेलं आहे 2 चमचे, 1 चमचा वेलची पूड घेतलेली आहे, ते बदाम आणि मनुके घेतलेले आहेत। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। इथे मी कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे। कॉर्नफ्लावर आणि तूप कशासाठी वापरणार आहेत हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, रवा कच्चाच आहे, बघू शकता। आता हा रवा आपण पुढे भाजून घेणार आहोत। पिठी साखर घेतलेली आहे 1/2 वाटी। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। चला तर मग सुरुवात करूया आपल्या कृतीला। इथे आपण प्रथम सारण तयार करून घेणार आहोत, त्यासाठी मी इथे रवा मस्त भाजून घेते। लक्षात घ्या, रवा स्लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचा आहे। रव्याचा कलर जास्त डार्क करायची गरज नाही, फक्त त्यातला जो कच्चटपणा असतो तो काढून घ्यायचा। रवा भाजून झालेला आहे, आता त्याच कढईमध्ये मी सुकं खोबरं भाजून घेणार आहे। सुकं खोबरं पण आपल्याला खरपूस लालसर कलरवरती परतून घ्यायचं आहे। त्यानंतर ड्रायफ्रूट्समध्ये मी जे बदाम घेतले होते तेसुद्धा मी इथे भाजून घेणार आहे। असं केल्याने काय होतं, आपलं जे सारण आहे ते जास्त दिवस टिकतं। इथे बघू शकता, आता मी ह्यामध्ये पिठी साखर, मनुके आणि जे आपले बदाम होते ते घालून घेतलेले आहेत आणि आपलं सारण तयार केलेलं आहे। आता मी इथे साठा तयार करून घेत आहे। साठा आपल्याला करंजीला लावावं लागणार आहे, त्यासाठी मी इथे कॉर्नफ्लावर घेतला होता आणि त्यामध्ये तूप घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। फ्रेंड्स, तुम्हाला या सर्व साहित्यांचं प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका। इथे बघू शकता मी व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपला साठा तयार झालेला आहे। आता आपण पीठ मळून घेणार आहोत। त्यासाठी पिठामध्ये मी थोडंसं चिमटीवर असं मीठ घालणार आहे। गोड पदार्थामध्ये जर असं चिमटीवर मीठ घातलं तर ते चवीला छान लागतं। आता ह्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालणार आहे। इथे आपल्याला कोणत्याही प्रकारचं मोहन घालायची गरज नाही, कारण आपण साठ्याचा उपयोग करणार आहोत। इथे बघू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता हे पीठ 20 ते 30 मिनटं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं। कमीत कमी 15 मिनटं तरी आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता आपलं पीठ व्यवस्थित सेट झालेलं आहे। आता आपण ह्याची लोळी तयार करून घेणार आहोत। मी ह्या पिठापासून 4 लोळ्या तयार करून घेते। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 5 सुद्धा करून घेऊ शकता, पण 4 लोळ्यांनीच व्यवस्थित अशा लेअर्स तयार होतात, त्यामुळे मी 4 लोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि याची एक पोळी लाटून घेणार आहे। अशा प्रकारच्या 4ही पोळ्या माझ्या लाटून झाल्यानंतर आपण आता सुरुवात करणार आहोत लोळी करायला। इथे बघू शकता तर हे लाटलेली पोळी घेतलेली आहे। ह्यावरती जो आपला साठा तयार करून घेतला होता तो व्यवस्थित लावून घ्यायचा, म्हणजे अगदी किनारीपासून लावून घ्यायचा। त्यानंतर त्यावरती दुसरी पोळी ठेवायची, पुन्हा साठा लावायचा, पुन्हा दुसरी पोळी ठेवायची। अशा ज्या आपण 4 पोळ्या केल्या आहेत त्या व्यवस्थित एकावर एक लावून घ्यायच्या। लक्षात घ्या, साठा व्यवस्थित लावायचा, कारण साठा जर तुम्ही व्यवस्थित लावला नाहीत तर आपल्या ज्या लेअर्स आहेत ते व्यवस्थित सुटणार नाहीत आणि आपली करंजी आहेत त्यांना व्यवस्थित अशी लेअर येणार नाही। इथे बघू शकता मी दोन्हीही लावून घेतलेल्या आहेत। आता ही मी शेवटची पोळी ठेवते, म्हणजे 4थी पोळी ठेवते। ह्यावर सुद्धा व्यवस्थित साठा लावून घ्यायचा। सगळ्या बाजूने साठा व्यवस्थित लागल्यानंतर आपल्याला हे रोल करून घ्यायचं आहे। तर आता रोल कसं करायचं हे तुम्हाला मी व्हिडिओत दाखवलेलं आहे। इथे बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित रोल करत करत घ्यायचं आहे। रोल करताना हलक्या हाताने प्रेस करत करत रोल करून घ्यायचं, म्हणजेच आपल्या ज्या लेअर्स आहेत ते व्यवस्थित पडतील जेव्हा आपण करंजी फ्राय करू तेव्हा।
आता इथे मी ह्याच्या लोळ्या तयार करून घेणार आहे. सुरीच्या मदतीने मी हे कट करून घेणार आहे. इथे मी अजून एक टीप देते. टीप अशी आहे की ह्याच्या ज्या लोळ्या तयार कराल त्या अगदीच पातळ किंवा अगदीच छोट्या करू नका, कारण पोळी जर तुम्ही जी लाटाल करंजीसाठी ती जर व्यवस्थित थिक नसेल म्हणजेच अगदीच पातळ असेल तर फाटण्याची शक्यता असते. कारण जेव्हा आपण हे लाटायला घेणार ना तेव्हाच ह्याच्या व्यवस्थित अशा लेअर पडतात आणि मग आपलं सारण बाहेर येण्याची शक्यता असते. इथे बघू शकता आताच किती छान लेअर दिसत आहेत. असं उभं ठेवायचं, असं आडवं ठेवायचं नाही, लक्षात घ्या. असं उभं ठेवायचं आणि नंतरच प्रेस करायचं. आडवं ठेवून जर तुम्ही प्रेस केलात तर आपल्या करंजीला व्यवस्थित अशा लेअर्स येणार नाहीत. एक एक लोळी व्यवस्थित उभं ठेवायची आणि अशा प्रकारे प्रेस करून घ्यायची. अशा प्रकारे मी ह्या सर्व लोळ्या तयार करून घेते आणि नंतर आपण करंजी करायला सुरुवात करणार आहोत. अशा प्रकारच्या करंजी करणं थोडंसं ट्रिकी असतं, पण जर कराल तर ह्याची चव आणि हे जेव्हा खाताना खारीसारखं क्रंची लागतं तेव्हा खूप अप्रतिम लागतं. तर या दिवाळीला अशी एक रेसिपी नक्की ट्राय करा. इथे बघू शकता तर मी लाटून घेणार आहे. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही करंजी करून घेऊ शकता. मी इथे थोडे मोठी साईज केलेली आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही छोटी साईजमध्ये सुद्धा लाटून घेऊ शकता. आता ह्यामध्ये मी सारण भरणार आहे. त्यानंतर अशा प्रकारे हाताने प्रेस करून घ्यायचं. मैदा असल्याकारणाने हे व्यवस्थित चिटकतं, त्यामुळे अशा प्रकारे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं, दाबून घ्यायचं. आणि नंतर हा जो एक्स्ट्रा भाग आहे पुढे आलेला तो मी सुरीच्या सहाय्याने कट करून घेते. तुम्हाला जर हे कट करायचं नसेल तर ही स्टेप तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. आणि अशा प्रकारे फोकच्या सहाय्याने मी अशी डिझाईन तयार करून घेणार आहे. तुम्ही करंजीला तुम्हाला हवी ती डिझाईन करून घेऊ शकता, किंवा जो फिरणीचा चमचा असतो त्याच्यानेसुद्धा तुम्ही ह्याला डिझाईन करून घेऊ शकता. अशा प्रकारे आपण अजून एक करंजी करून घेणार आहोत. इथे बघू शकता सेम पद्धत आहे, सेम दाखवलं आहे तशीच करून घ्यायची आहे. अशा ह्या आपल्या सर्व करंज्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या फ्राय करून घेणार आहोत. इथे बघू शकता ते कढईतलं तेल गरम झालेलं होतं आणि ह्यामध्ये मी आता करंज्या घातलेल्या आहेत. अगदी मीडियम फ्लेमवरतीच हे आपल्याला तळून घ्यायचं आहे. लो टू मीडियम फ्लेमच ठेवायची, फास्ट फ्लेम करायची नाही. एक 10 ते 15 मिनटं लागतात, पण अशा लो फ्लेमवरती केलात तर ह्याची चव छान लागते. इथे बघू शकता आपल्या करंज्यांना किती मस्त अशा लेअर आलेल्या आहेत. आणि मी आता एक तुम्हाला तोडून दाखवते. करंजीचा आवाज बघा तुम्ही, मार्केटमधून आणलेल्या खारीसारखाच क्रंच येतो ह्याला. बघू शकता प्रत्येक लेअर तुम्हाला दिसत असेल, प्रत्येक लेअर वेगळी झालेली आहे. तर अशा करंज्या तुम्ही या दिवाळीला नक्की ट्राय करा, तुम्हाला खरंचच आवडणार आहेत. रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही. सोबतच लाईक शेअर आणि कमेंट करायला तर विसरूच नका फ्रेंड्स. अशाच नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.